मित्रांनो, लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. लाडका भाऊ योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे. तर या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागणार ही माहिती कोणी सांगत नाही आणि याची एक टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण या योजनेबद्दलचे आणि इतरही अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, खूप जण लाडका भाऊ योजना असं म्हणताय, मी सुद्धा बोलतोय, परंतु या योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे. आणि या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती ते पाहूया. तर तुम्ही बाजूला पाहू शकता, सर्वात पहिलं आहे आधार कार्ड, आणि आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे, त्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, त्याच्यावरची जन्मतारीख पूर्ण पाहिजे आणि आधार कार्डला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत फॉर्म भरताना जवळ ठेवायचं आहे. त्याच्यात आहे 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 12वीचं मार्कशीट, किंवा तुमचा ITI डिप्लोमा झाला असेल तर त्याचं मार्कशीट, तसेच तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचं मार्कशीट फॉर्म भरताना जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक, ती पण डिटेल आपल्याला फिल करावी लागते फॉर्ममध्ये, त्यामुळे बँकेचं पासबुक जवळ ठेवायचं आहे. तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा तुमच्या मोबाईलमध्ये प्रोफाईल पिक्चर ठेवण्यासाठी एक फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर रिझ्यूम, तुमचा जो काही रिझ्यूम असेल नोकरीसाठी तुम्ही तयार केलेला असेल तर तो रिझ्यूम तुम्हाला फॉर्म भरताना लागत असतो. तर ही आहेत एकूण 5 डॉक्युमेंट्स आणि हे तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना लागत असतात. आणि याच्यातून जो रिझ्यूम आहे तर तो रिझ्यूम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त 2 मिनिटात बनवू शकता. तो कशा पद्धतीने बनवायचा याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी देऊन देणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळून जाईल आणि तो पाहिल्यानंतर तुम्ही फक्त 2 मिनिटात मोबाईलमधूनच रिझ्यूम बनवू शकता. तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल की या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. या योजनेबद्दलचे अजून काही नवीन अपडेट आल्या तर आपले व्हिडिओ येतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेच्या कागदपत्रांबद्दलची माहिती मिळेल. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.